अजित पवारांची रोखोक परखड भाषा असली तरी त्यांचा पद्धतशीरपणे काटा काढला जातो राज ठाकरेंसोबत जे घडलं तेच अजित पवार यांच्या सोबतही घडणार पवारांनी एकदा झटका देऊन दादांना थोपवून धरलं पण आता दोर गळ्यापर्यंत पोहोचला शिंदेचा वजीर दादांना भाजपत येण्याचे संकेत देतो दादा वेट अँड वॉचच्या भूमिकेत बघूयात नेमकं घडलंय काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतिम शब्द माझाच चालतो हे शरद पवारांना राजीनामा प्रकरणातून दाखवून दिलंय राष्ट्रीय स्तरावर सुप्रिया सुळेंचा कनेक्ट जास्त आहे याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत राष्ट्रीय स्तरावर सुप्रिया सुळे आणि राज्यात अजित पवार अशी सरळ सरळ विभागणी होती आता मात्र दोन्हीकडे शरद पवारांचीच माणसं असतील सुप्रिया सुळेंना राष्ट्रीय स्तराबरोबर महाराष्ट्राचीही जबाबदारी दिली आहे याचा अर्थ आता राज्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेत सुप्रिया सुळे यांची असणार हे स्पष्ट आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतिम शब्द माझाच चालतो हे शरद पवारांनी राजीनामा प्रकरणातून दाखवून दिलंय पण राज्यामध्ये जे काही नेतृत्व निर्माण करायचंय त्यात अजित पवारच पुढे असतील कारण त्यांच्याकडे विधानसभेची जबाबदारी असेल पण खरा प्रश्न शरद पवार जेव्हा राजकारणातून बाहेर पडतील तेव्हा निर्माण होईल तेव्हा कोण कोणाचं ऐकणार हा पेच निर्माण होईल सुप्रिया सुळे अजित पवारांचं ऐकतील की अजित पवार सुप्रिया सुळेंचं ऐकतील दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत वेगवेगळ्या राज्यातील पक्षांना एकत्र करण्यात आपण गुंतलो तर राज्याकडे दुर्लक्ष नको व्हायला म्हणून सुप्रिया सुळेंकडे जबाबदारी देण्यात आली आहे याशिवाय बाहेरच्या राज्यात जाऊन प्रचार करण्याचा अजित पवारांचा पिंडही नाही आहे त्यामुळे ती जबाबदारी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल पार पाडतील अजित पवारांना शरद पवारांचा हा निर्णय स्वीकारणं भाग आहे कारण शरद पवारांनी आपल्या मागे संपूर्ण पक्ष असल्याचं दोनदा दाखवून दिलंय त्यामुळे अजित पवारांना हा निर्णय पटला नसलात तरी त्यांना तो स्वीकारावा लागणार आहे सध्या तरी अजित पवार सावध पवित्रा घेतील ते वेट अँड वॉच ची भूमिका स्वीकारतील आणि वेळ आल्यास पुढची पावलं उचलतील मध्यंतरी अजित पवार भाजपात जाण्याच्या चर्चा रंगल्या आता दीपक केसरकर यांनी दादांना खुली ऑफर दिली आहे दादांनी पण सरकारमध्ये यावही आमची अपेक्षा है। दादा है आहे दादा हे कार्यक्षम नेते आहेत त्यांच्या कामाचा फायदा हा राज्यातील जनतेला झाला पाहिजे राष्ट्रवादीमध्ये त्यांच्यासोबत काय होतंय हे सर्वांना माहिती आहे अशा शब्दांत दीपक केसरकर यांनी अजित पवार दिली अजित पवार दोन हजार चोवीसची ची निवडणूक होईपर्यंत शांत बसतील निवडणुकीनंतर सत्ता समीकरणाची जेव्हा नव्यानं मांडणी होईल तेव्हा कदाचित ते कदा त्यांचा निर्णय घेतील अजित पवार हे जरी विधानसभेचे विरोधी पक्षनेते असले तरी आता प्रत्येक निर्णयात सुप्रिया सुळे यांचा सहभाग असेल त्यामुळे अजित पवार यांना पक्षात राहून दबदबा टिकवून ठेवणं हा पर्याय आहे किंवा पक्ष सोडून दुसरा मार्ग निवडणं हा पर्याय असू शकतो पण पक्ष सोडून शरद पवारांविरुद्ध जाणे हा मार्ग अजित पवारांसाठी खडतर असेल त्यामुळे सध्या तरी पक्षात राहून संघटनेत कार्यकर्त्यांमध्ये वर्चस्व टिकवणं हा मार्ग निवडतील पण संधी येताच ते डाव टाकूही शकतात तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा हा विषय आवडल्यास